माझी उमेदवारी ही अटळ असणार आहे. सत्तेतल्या जानकर साहेबांची आम्हाला नेहमी चिंता वाटत असते, त्यामुळे आता आम्ही पक्कं राजकारण करायचं ठरवलेलं आहे. 4 दिवसांपूर्वी मी माननीय महादेव जानकर यांना पुतण्या म्हणून खुलं पत्र लिहिलं होतं. जानकर साहेबांनी परभणीच्या सभेमध्ये बोलत असताना माझा पुतण्या राजकारणात असणार नाही असं जाहीर केलं होतं. त्या संदर्भात मी माझी भूमिका मांडली. मला त्यांची भूमिका अमान्य आहे. मला राजकारण करायचं आहे आणि प्रसंगी मी माढा लोकसभा मतदारसंघातही उभा राहू शकतो असं मी मत मांडलं होतं. या संदर्भात आज मी थोडंसं अधिक स्पष्टीकरण करत आहे. गेल्या 30 वर्षांपासून जानकर साहेबांचा कुटुंबाशी सुसंवाद नाही, तरीही कुटुंबातील प्रत्येक सदस्य जानकर साहेबांना साथ देण्याचा प्रयत्न करतो. 2014 निवडणुकीवेळी माढा मतदारसंघात जानकर साहेब तयारी करत असताना त्यांच्या विरोधात षडयंत्र झाले. धनगर समाजातील 2 स्वयंघोषित नेत्यांनी विरोधी लोकांना सहाय्य केलं. ते कटकरस्थान हाणून पाडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीत उडी घेतली, त्या संदर्भानं प्रचार प्रसार केला. शेवटी मला फॉर्म काढावा लागला, मात्र निवडणूक निकाल अपेक्षित लागला. कटकारस्थानी करणाऱ्या नेत्यांचा उमेदवार निवडणुकीत पराभूत झाला. त्यानंतरच्या काळामध्ये जानकर साहेब सत्तेच्या मुख्य प्रवाहात आले, आमदार झाले, मंत्री झाले. या दरम्यानच्या काळात मी कधीही जानकर साहेबांचा मी पुतणे असं कधी कुणाला सांगितलं नाही, त्यामुळे त्यांचा नावाचा फायदा वापर ही फार दूरची गोष्ट. अगदी त्यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये किंवा मलबार हिलच्या बंगल्यावरही मी कधी पाऊल टाकलं नाही, एवढा माझा स्वाभिमानी बाण आहे. अशी परिस्थिती असतानाही जानकर साहेब वारंवार माझा पुतण्या राजकारणात येणार नाही असं सांगतात ही खटकणारी बाब आहे. ह्या सगळ्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आम्हाला आता याचा गंभीरपणे आम्ही विचार करत आहोत. 2014 जानकर साहेबांच्या संघर्षाचा आम्हाला अभिमान आहे, मात्र सत्तेतल्या जानकर साहेबांची आम्हाला नेहमी चिंता वाटत असते. या चिंतेपोटी काळजीपोटी आम्ही त्यांना प्रत्यक्ष मदत करायचा प्रयत्न करतो, परंतु त्यांना ती मदतही नको आहे असं आम्हाला वारंवार दिसते. त्यामुळे आता आम्ही पक्कं राजकारण करायचं ठरवलेलं आहे. जानकर साहेबांनी परभणीतनं लढावं, उत्तर प्रदेशमधल्या मिर्झापूरमधनं लढावं, आमची काही हरकत असायचं काही कारण नाही. त्यांचा निर्णय त्यांनी तो घ्यावा, मात्र त्यांना माढ्यातून लढायचं असेल आणि घरगुती संघर्ष नको असेल तर त्यांनी सुसंवाद करावा आणि चर्चा करून आम्हाला त्यांचं म्हणणं पटवून द्यावं. आणि जर त्यांनी ते नाही करू शकले तर माढ्यामध्ये माझी उमेदवारी ही अटळ असणार आहे, याची त्यांनी गंभीरपणे नोंद घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.